कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा भविष्यातील शिक्षणाची. श्रोत्या नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यातील करिअर बाबत वाई येथील दिशा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून. तुमची बोर्ड परीक्षा सुरू झाली आणि मला वाटते झालेले एक दोन पेपर हे तुमचे निश्चित चांगले गेले असतील. गेले वर्षभर तुम्ही जी मेहनत करताय आणि त्या सगळ्या मेहनतीतनं तुम्हाला ह्या बोर्डाच्या पेपरचं एक वेगळेपण असं फक्त पहिल्या दिवशी वाटलं असेल, पण तयारी चांगली झाली असेल तर पेपर खूप चांगले जातात. आणि कालच्या झालेल्या ह्या दोन्ही पेपरमधून तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स निश्चित आला असेल. आणि हेच अपेक्षित असतं की पहिले पेपर्स जेव्हा जितके जास्त सोपे जातील, व्यवस्थित जातील, त्याच्यावर तुम्ही बाकीच्या पेपर्स खूप चांगले लिहू शकाल आणि परीक्षेची असणारी भीती तुमची बरीशी कमी होते. एक्झाम सेंटरचा एक फोबिया असतो किंवा बऱ्याच वेळा आपण नवीन जागेत जातो, आजूबाजूला असणारे मित्र वेगळे असतात, परीक्षेबद्दलचं तयार झालेलं एक दडपण असतं आणि मला वाटते आता ते सगळंच तुमचं न्यूट्रल झालं असेल आणि तुम्ही रिलॅक्स निश्चित झाला असणार. आता खरं यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे राहिलेले पेपर्स हे ऍक्च्युली मार्क कन्वर्जन करण्याचे किंवा 100% त्या प्रत्येक क्वेश्चन पर्यंत प्रत्येक डेप्थ पर्यंत जाण्याचे पेपर आहेत. पहिली सुरुवात होती त्यामुळे थोडी जी कमी जास्त जरी झाली असेल तरी कसल्या गोष्टीत काळजी करू नका, कारण आता या कमिंग वीकमध्ये तुमचे मेजर तीन पेपर आहेत. एक लँग्वेजचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मॅथ्स M1 आणि M2 चे पेपर आहेत. लँग्वेजमध्ये इंग्लिशवर तुम्हाला आता एकच दिवस आजचा अभ्यासासाठी आणि उद्या तुम्ही त्या पेपरला सगळे फेस करणार आहात. इंग्लिशच्या तयारीबद्दल जसं आपण भाषा विषयाबद्दल बोलतोय की त्याच्यामध्ये तीन गोष्टींचा पार्ट आहे. एक त्यांच्यात मेजर पार्ट आहे तो रायटिंग स्किलचा, ग्रामर आणि त्यासोबत असणारा तुमचा टेक्स्चुअल कंटेंट आहे. ग्रामरची तयारी तुमची परफेक्ट झालेली असतेच, मेन मार्क असतात किंवा जे जातात ते म्हणजे फक्त रायटिंग स्किलमध्ये. आणि रायटिंग स्किलची जर तुम्ही तयारी परफेक्ट आता करून ठेवलेली आहे, जाताना फिनिशिंग थोडंसं व्यवस्थित करा. जाणीपूर्वक इंग्लिशच्या तयारीसाठी एवढं सांगेन की लिखाणाचं काम आज सुद्धा संध्याकाळी किंवा उद्या पण तुम्ही सकाळी पेपरच्या अगोदर थोडं तरी रायटिंग त्याच्यातलं निश्चित करा, कारण बऱ्याच वेळा नुसतं वाचण्याने आपण जो विचारसारखा करतोय की वाचण्याने आपण बऱ्याच वेळा थोडं कन्फ्यूज फेजमध्ये राहतो, त्यामुळे लिहिणं हे मधून अधून महत्वाचं आहे आणि रायटिंग स्किल मेन पार्ट आहे. यानंतर सगळ्यात दुसरे महत्वाचे पेपर्स आहेत तुमचे, ते म्हणजे मॅथ्सचे. मॅथ्स आणि सायन्स हे जे पेपर तुम्हाला आता समोर येणार आहेत, कारण हे पेपर सगळे आउट ऑफ आउट मार्क मिळवण्याचे पेपर आहेत, एकही मार्क जाता कामा नये आणि त्या दृष्टीनं तयारी करायची. मधल्या असणाऱ्या सगळ्या सुट्ट्यांचा वापर तुम्ही करू शकाल. या आठवड्यातला अल्जेब्रा आणि ज्योमेट्री हा तुमचा पेपर. दोन्ही पेपर्सच्या तयारीमध्ये बेसिक आहे की मॅथमॅटिक्स हे प्रॅक्टिस बेस्ड आहे, त्यामुळे जेवढं मॅक्सिमम प्रॅक्टिस तेवढा मॅक्सिमम स्कोअर आहे, हे सिम्पल गोष्ट आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला एक्सरसाइज मधले क्वेश्चन आहेत, प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत आणि काही सॉल्व्ह क्वेश्चन आहेत की जे पुस्तकामध्ये सॅम्पलसाठी दिलेले काही क्वेश्चन आहेत, अशा तीन टाईपमध्ये क्वेश्चन आहेत. बऱ्याच वेळा एक्सरसाइज मधले क्वेश्चन सगळे आपले झालेले असतात, प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा 70-80% आपण केलेले असतात, काही जण 100% करतात पण त्याची रिव्हिजन सगळी झालेली नसते. आणि सॉल्व्ह क्वेश्चन आहेत त्याच्याकडे मात्र काही वेळा दुर्लक्ष झालेलं असतं, तर सॉल्व्ह क्वेश्चनकडे पण तुम्ही पाहणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळा अल्जेब्राचा अभ्यास करताना मुलं कंटिन्युअस नुसतं रिडिंग मध्ये अभ्यास करत राहतात, म्हणजे सोडवलेली उदाहरणं नुसती पाहणं, तर अल्जेब्रा नुसतं वाचण्याचा विषय नाहीये हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, पण रिव्हिजन करायची आणि लवकर कव्हर व्हावं म्हणून आपण फक्त वाचत राहतो. पण वाचण्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट घडणार आहे ते म्हणजे कन्फ्युजन वाढणार आहे, त्यामुळे अल्जेब्राचे मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस लिहून प्रॅक्टिस करा, ज्यामुळे तुमच्या स्टेप्स क्लिअर होतील, सायन्समधल्या होणाऱ्या चुका तुमच्या बऱ्याचशा कमी होतील आणि म्हणून जास्तीत जास्त अल्जेब्राचं प्रॅक्टिस ऑन पेपर होणं आवश्यक राहणार आहे. ज्योमेट्रीसाठी काम करताना 100% सगळे फॉर्म्युले हा ज्योमेट्रीचा बेस आहे, त्यामुळे ज्या 6 चॅप्टरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम फॉर्म्युल्यावर काम करत राहाल, अगदी पहिल्या 2-3 चॅप्टरमध्ये त्यातल्या त्यात सर्कल थोडंसं काम जास्त करावं लागेल, ट्रिग्नॉमेट्रीचं वर्कआउट आहे, मेन्सुरेशनमध्ये काम आहे, या प्रत्येक चॅप्टरकडे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथं सुद्धा फॉर्म्युलाचा बेस आहे आणि मॅक्सिमम प्रॅक्टिसचा पार्ट तिथं असणार आहे. मेजर मेन्सुरेशनचे असणारे फॉर्म्युले हे तुम्ही त्याच्या डायग्रॅम्स काढा, त्या त्या सगळ्या फिगर्स काढा आणि त्या फिगरमध्ये फॉर्म्युले मेन्शन करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठलाही बेसिक फॉर्म्युला करायचा आहे, सिलेंडरचा फॉर्म्युला असेल, कोनचा फॉर्म्युला असेल, कुठलाही फॉर्म्युला असेल, तर त्या फिगर काढा आणि त्या फिगरमध्ये फॉर्म्युले पुटअप करा, तुमच्या परफेक्ट त्या गोष्टी होत राहतील. या आठवड्यातल्या ह्या तिन्ही पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. अतिशय परफेक्शन पेपरमध्ये ठेवा आणि सुट्ट्यांमध्ये आपण ठरवल्याप्रमाणे प्लॅनिंगवर काम करा. वेळापत्रक सुट्ट्यांमधलं दिशाच्या वेबसाईटवर आहे, ते पण एकदा घ्यायचा प्रयत्न निश्चित करा. या वीक साठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. श्रोतेहो, वाई इथल्या दिशा अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर आणि NDA प्रवेश परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या तयारीकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा इथं आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, स्पोकन इंग्लिश यासाठीही विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळेच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणारे मोठ्या शहरातील विद्यार्थी वाईच्या दिशा अकॅडमीला प्रिफरन्स देतात. दिशाबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास जरूर संपर्क साधा 777-592-592-3 किंवा 4 या क्रमांकावर.
या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.